हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाइल दम आलू ही रेसिपी दाखवणार आहे। सो लेट स्टार्ट। आपल्याला दम आलू करण्यासाठी मी इथे हे छोटे छोटे जे पटॅटोज असतात, बटाटे असतात, ते मी एक शिट्टी करून उकडून घेतलेले आहेत। आणि त्याच्यात मी मीठ घातलेलं नाही आहे, त्याची सालं काढून घेतलेली आहेत। आणि त्याला आता आपण ह्या काट्याच्या साह्याने असे अलगद अलगद होल करून घ्यायचे, जेणेकरून जी ग्रेव्ही असणार आहे ती व्यवस्थित या उकडलेल्या बटाट्यांमध्ये आतपर्यंत जाईल आणि आपले जे बटाटे जे आहेत ते छान अगदी त्याचा रस जो आहे तो आतपर्यंत शिरेल। आपण इथे 3 चमचे मी तेल तापत ठेवलेलं आहे, कारण हे जवळजवळ 25-1 हे जे बटाटे आहेत क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी तेलाचं प्रमाण सुद्धा इथे जास्त घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हे तेल गरम झाल्यावर 2 चमचे मी जिरं घालणार आहे। यामध्ये जिरं चांगलं फुलून आलं का त्यामध्ये आपण तमालपत्र घालणार आहोत। हिरवी मिरची घातलेली आहे मी, जवळजवळ 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि या लाल मिरच्या सुद्धा मी घालणार आहे। त्याचा फ्लेवर खूप छान आपल्या दम आलूला येणार आहे। ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण छान फ्राय करून घ्यायच्या, त्याचा फ्लेवर मस्तपैकी तेलामध्ये उतरेल। त्यामुळे 1/2 चमचा आपण हिंग घालणार आहोत आणि मी इथे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, ते यामध्ये मी घातलेले आहेत। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मी त्यामध्ये मीठ घालते। तुम्हाला दिसत असेल का यामध्ये लाल मिरची घातल्याने त्याचा छान पैकी कलर आपल्या या तेलामध्ये उतरलेला आहे आणि आता त्याचा मस्तपैकी झणका सुद्धा आता मारायला लागलेला आहे। आपल्याला टोमॅटो व्यवस्थित मऊ करून घ्यायचे। 1/2 चमचा आपण हळद घालणार आहोत आणि इथे 2 चमचे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्या दमालूला छानपैकी जी ग्रेव्ही होणार आहे ती अशी दाटसर अशी ग्रेव्ही आपल्याला मिळेल आणि त्याचं टेक्स्चर पण आपल्याला चांगलं मिळेल। त्यासाठी आपण हे जे बेसन आहे ते यामध्ये घातलेलं आहे आणि ते आपण ह्या तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। आपण इथे काश्मीरी दाल तिखट घालणार आहोत, जेणेकरून आपल्या दमालूला मस्त असा रेड कलर येईल। 1 चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत, 1 चमचा आपण लवंग जे आहेत ते 10 ते 15 लवंग मी असे क्रश करून त्यामध्ये घातलेले आहे। 1/2 चमचा आपण जिरा पावडर घालतोय, 1 चमचा मी धणा पावडर घालणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे 1 चमचा आपण बडीशेपची पावडर घालणार आहे। म्हणजे बडीशेप जी आहे ती मिक्सरला मी जाडसर अशी फिरवून घेतलेली आहे। माझ्याकडे कसुरी मेथी आहे, ती आपण असे क्रश करून घालूया, त्याचा फ्लेवर आपल्या दमालूला मस्त पैकी येणार आहे। मी इथे 4 ते 5 चमचे काजूची पावडर केलेली आहे, ती घालणार आहोत आणि आता आपण हे पाऊन बोल भरून मी दही घातलेलं आहे आणि दही घातल्यावर आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचे। जर तुम्ही परतला नाही तर हे जे दही आहे ते फाटण्याची शक्यता असते, म्हणजे मसाले आणि हे दही वेगळं वेगळं होण्याची शक्यता आहे। त्यावरती आता आपण हे
बॉईल केलेले जे पटॅटोज आहेत ते घालणार आहोत। तुम्हाला तर माहितच आहे की तुम्ही दमालूतर रेस्टॉरंट मध्ये खाल्लं असेल तर तुम्हाला माहित असेल ते थोडंसं आंबटसर असतं। तर आपल्याला जास्त आंबट दही नकोय, पण जास्त गोड पण दही आपल्याला चालणार नाही। किंचित सर आंबट दही आपल्याला लागणार आहे। आपण यावरती आता झाकण ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनिट आपण याला चांगली वाफ देऊया। आता आपण लीड काढूया आणि परत एकदा आपण हे परतून घेऊया आणि हे याची कंसिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी इथे 1 वाटी पाणी घालणार आहे। परत आपण एक 5 ते 7 मिनिटांसाठी याला वाफ देऊया। आता आपण लीड काढूया। मस्त एकदम टेम्पटिंग दिसतंय, दमालू आपले रेडी झालेले आहेत आणि आता तुम्हाला मी ते सर्व करून दाखवते। सर्व ड्राय मसाल्यांनी परिपूर्ण असलेली दमालूची रेसिपी मी केलेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे दमालू बनवायचे आणि मला कमेंट द्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील। थँक्यू।